दुसरी मध्ये आहे माझे शाळेचे नाव संस्कार विद्यालय बीड असे आहे। मी तुमच्या समोर निर्मला देशपांडे यांची कविता सादर करीन दाखवत आहे। ते कवितेचे नाव आहे चुलीवरची खीर। चुलीवरची खीर एकदा पुरीला असली, चुलीवरची खीर एकदा पुरीला असली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली, काही केल्या खुले ना जरा सुद्धा फुले ना, काही केल्या खुले ना जरा सुद्धा फुले ना, झाऱ्यानं टोचलं तेही तिला बसलं, अशी थट्ट पुरीच्या काय झाला डसली। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल, मन आले भरू डोळे लागले झरू, तिथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, खीर थंड झाली वाटीत बसून आली, लढे लढे खीर मग पुरी जवळ गेली। प्रीताई प्रीताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐकाकडे, पण चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, तिकडून ताई आली तिने युक्ती केली, खीरीची पुरीची खूप गट्टी झाली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली। कढईतली पुरी मग कधी नाही रुसली, कढईतली पुरी मग कधी नाही रुसली, कढईतली पुरी मग कधी नाही रुसली। धन्यवाद।